नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज में तुम्हारा सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक वेगळीच डिश दाखवणार आहे। वेगळीच म्हणजे त्या डिश बरोबरची माझी आठवण वेगळीच आहे। आता मी तुम्हाला दाखवणार आहे भरली वांगी। माझ्या आईच्या हातची भरली वांगी इतकी अप्रतिम व्हायची की व्हेजिटेरियन खाण्यासाठी तक्रार करणारी माणसं सुद्धा ती भरली वांगी अगदी आनंदाने खायची। माझी आठवण अशी आहे त्याबरोबरची की एकदा आईने अशीच भरली वांगी केली होती आणि मला मी कधीच वांगं खाऊनच बघितलं नव्हतं। वांगं म्हटलं की माझ्या कपाळावर आठी चढायची आणि मी कधीच खायला तयार नसायचे। आई म्हणायची, अगं खाऊन बघ, खाऊन बघितल्यावर कळेल ना तुला आवडतं का नाही ते। तर म्हटलं मी नाही खाणार, मला नाही खायचं। हट्टानी बसले होते, चौथी पाचवीत असेल मी, अशी हट्टानी बसले होते, नुकतीच आंघोळ करून आले होते, नाही खाणार। आणि असं खूप जरा रागातच आईला म्हटलं उद्धतपणे की मला नाही खायच्यात वांगी। आई बोलली, हे बघ, जर तू वांगं टेस्ट करून बघितलं नाहीस, समजा टेस्ट करून बघितल्या होती तुला आवडलं नाही आणि तू नाही खाल्लंस, इट्स ओके। पण टेस्ट करून न बघता जे तू नाही म्हणतेस ना, ते जर तसं जर तू केलंस ना, तर मी हे वांगं तुझ्या डोक्यावर थापेल। आणि मी म्हटलं आईला, मला वाटलं आई काय डोक्यावरती वांगं थापते, म्हटलं नाही खाणार जा। आणि आईने चक्क वांग्याची भाजी माझ्या डोक्यावर थापली होती आणि मला अजून आठवते, मी अशी रडायला लागते। माझे पप्पा आले होते की अगं तू काय करतेस, नाही तिला ती वांग्याची भाजी खाऊनच बघितली पाहिजे। मग नंतर परत मी आंघोळ करून आले आणि अशी चरफडत चरफडत वांग्याची भाजी खाल्ली आणि मला ती इतकी आवडली। पण सांगायचं कसं की मला भाजी खूप आवडली आहे, मी तरी केले नाही, मला नाही आवडते असं केलं। आणि नंतर जेव्हा केव्हा आई भरली वांगी करायची तेव्हा माझं पहिलं असायचं की मी कधी ती भरली वांगी खाते, अशी भरल्या वांग्यांबरोबरची माझी ती आठवण आहे। सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आईच्या रेसिपीजची भरली वांगी। भरल्या वांग्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण बघूया। मी इथे घेतली आहेत वांगी, सहा वांगी घेतली आहेत। तुम्हाला माहितीच आहे वांगं असं आपण भरण्यासाठी जसं करून घेतो तसं असे त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत। हे बघा, वांगं असं आपण भरलं वांगं करण्यासाठी कसं असं चार खापा त्याच्या करून घेतो ना, तसं मी करून घेतलेलं आहे। आणि हा बघा, हा बटाटा अख्खाच्या अख्खा ठेवला आहे, त्याला मी थोडासा टोचून घेतला आहे तो। आता भरल्या वांग्यासाठी मध्ये भरण्यासाठी जो मसाला लागतो त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं आहे ते आपण बघूया। आपण घेतलं आहे चार लवंगा, दोन हिरवी वेलची, दोन बड़ी इलायची ज्याला आपण म्हणतो तशी ती काळी मोठी वेलची, अगदी थोडीशी दालचिनी। ह्याच्यात महत्त्वाचं काय, खूप सारे आपल्याला गरम मसाले घ्यायचे नाही आहेत की असं खूप त्यांनी भपकारा वाटेल गरम मसाल्याचा, पण त्याला खूप छान स्वाद आला पाहिजे म्हणून ते गरम मसाले आपण कमी घेतले आहेत। चार लवंगा, दोन बड़ी इलायची म्हणजे मोठ्या वेलच्या, दोन छोट्या हिरव्या वेलच्या, थोडीशी दालचिनी, दोन टीस्पून धणे। ह्याचा कांदा आपल्याला भरपूर लागतो। ह्यात मी एक मीडियम कांदा घेतला आहे, लांब लांब कापून, जो आपल्याला वाटणात घ्यायचा आहे। त्याचबरोबर दीड वाटी सुकं खोबरं, सुक्या खोबऱ्याच्या ज्या वाट्या असतात, सुक्या खोबऱ्याची वाटी जरा माझी छोटी होती म्हणून मी दीड वाटी घेतलं आहे। जर सुक्या खोबऱ्याची वाटी मोठी असेल तर तुम्ही एकच वाटी घ्या। दीड वाटी सुकं खोबरं आणि दीड वाटी ओलं खोबरं, ह्याच्यात आई माझी ओलं आणि सुकं ही दोन्ही खोबरी वाटणात वापरायची। तर आता सर्वप्रथम आपण मधलं हे वाटण करायला घेऊया। आता आपण प्रथम हा मसाला भाजायला घेऊया। आता लवंगा घेताना सवय आहे की लवंगाच्या मधला हा जो गोळा असतो तो काढून लवंगा घ्याव्यात, तसं आपण काढून लवंगा घेतल्या। त्यात आपण टाकली दालचिनी, वेलची, साला सकट घालायची आपल्याला वेलची, दोन्ही वेलच्या साला सकट घ्यायच्या। आता घेऊया आपण धणे, हे थोडं जरा चांगलं भाजून झालं किंचितस की आपल्याला घ्यायचा आहे कांदा। मसाला भाजताना एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की आपले नजर त्याच्यावर ना हलू नाही द्यायची, समोर उभं राहून सतत ते हलवत राहायचं, म्हणजे ना सगळ्याला एकसंग तोच कलर लागतो। आपण घेतलाय कांदा,
आता छान बघा लाल झालाय कांदा आपला हा मस्त, तो करपू देता कामा नाही पण तसा असा मस्त खमंग वास सुटलाय त्या सगळ्या मसाल्याचा, तर आता आपण हे काढूया. आता आपण पहिल्यांदा सुकं खोबरं घेऊया भाजून. आता आपण ओलं खोबरं भाजायला घेऊया. आता हे खोबरंही झालंय, आता हेही आपण काढूया. थोडस गार झाल्यावरती मिक्सर मधनं एकदम बारीक वाटून घेऊ. आता हा मसाला त्याच्यात आपल्याला अजून काय काय ऍड करायचंय ते साहित्य आपण बघूया. हा मसाला छान आपण वाटून घेतलाय, बघा मस्त वाटला गेलाय तो मसाला. हा आता तुम्हाला मी म्हटलं तसं तो बारीक वाटायचा आहे पण आपल्याला तो एकदम गंड गोळी वाटण्यासारखा नाही वाटायचा, थोडासा आपण तो जाडसर ठेवला आहे एरवीच्या वाटणांपेक्षा. आता ह्याच्यात आपल्याला काय काय घालायचं, ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ, हळद, लाल तिखट, गोडा मसाला. खरं आमची आई पूर्वी सिकेप्यांचा टिपिकल बाकरवडीतला जो काळा मसाला असतो ना तो खरी वापरते, पण आत्ता माझ्याकडे तो नाही आहे तर त्याला सबस्टिट्यूट म्हणून मी हा गोडा मसाला वापरला आहे. खरं तर बाकरवडीतला काळा मसाला वापरावा या भरल्या वांग्यांसाठी, तो खूप छान लागतो. त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक कापलेला मी घेतला आहे, थोडासा गूळ आणि एका लिंबाचा रस. आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करूया. हा पहिला आपण घेतला आहे तळला मसाला सगळा जो वाटला आहे तो. आता त्याच्यात आपण घालूया चवीपुरतं मीठ, हळद, लाल तिखट, तिखटाचं प्रमाण जसं तुम्हाला हवं तसं घ्या. आता ह्यात आपण घेऊया हा ह्या मसाल्याचा पण खूप छान स्वाद लागतो, त्याच्यामुळे मी तो निदान 2 टेबलस्पून ते 3 टेबलस्पून तरी घेते. हा आपण घेतलाय गोडा मसाला. आता त्यात आपण घेऊया हा गूळ. गूळ किसून घेतलाय, साधारणतः 1.5 टेबलस्पून गूळ घेतलाय मी. एका लिंबाचा रस, आणि हा जो आपण बारीक कापलेला कांदा आहे ना हा असा कच्चा घालायचा त्याच्यावर. आता आपण हे सगळं वांग्यांमध्ये भरूया. ही अशी मी कापून घेतली आहेत भरली वांगी भरण्यासाठी. आता हा मसाला आपण वांग्यांमध्ये भरूया. आता हे जे कांदे आहेत ना अख्खे ठेवलेले ते आपण त्याच्यात घालायचे आहेत मसाल्यात. हे अख्खे कांदे आपण जे ठेवले ते त्याच्यात घातलेत. हे बटाटे पण या मसाल्यात आपल्याला घालायचे आहेत. आणि हे सगळं परत एकदा आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे त्या म्हणजे त्या कांद्याला आणि बटाट्याला सुद्धा तो मसाला लागेल. आता सर्वप्रथम आपण तेल घालूया. भरल्या वांग्याला जरा तेल थोडं जास्त लागतं हं, कारण आपण पाणी शक्यतो घालायचं नाही आहे. हे आपण तेल घातलं आहे, आता 2 मिनटं ते गरम होऊ देऊया.
आपण ह्याच्यात वांगी टाकूया. त्याचबरोबर हे बटाटे कांदे आणि हा जो सगळा मसाला आहे जो आपण केलेला ना तो असा त्याच्यावरती आपल्याला असा स्प्रेड करूया. ही वांगी भरताना आलेलं पाणी किंवा मसाल्याला सुटलेलं पाणी वापरलेलं पाणी तेवढंच पाणी शक्यतो आपल्याला वापरायचं आहे. आता एकदा ना मी हे असं ह्याच्यातच हलवून घेते नाही तर ती वांगी मोडतील छान मसाल्यात घातलेली. असं ह्याच्यातच एकदा आपण सगळं ते सेटल करूया. आणि आता ते होऊन देऊया कारण लगेच थोडी वांगी शिजेपर्यंत आपण ती उलटायला गेलो तर त्याच्यातला मसाला बाहेर पडेल. आता हे विदाऊट लिड म्हणजे झाकणाशिवाय थोडं होऊ देऊया आणि मग आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया. हलके हलके ते फिरवावं लागतं जेणेकरून ते वांग्यामधला मसाला बाहेर पडता का म्हणे. मला वाटतं सगळ्या बाजूनी झालंय ते. आता आपण त्याच्यावरती झाकणच ठेवूया. मस्त झाली आहेत पण वांग अजून जरा व्हायला पाहिजे, बटाटाही अजून जरा व्हायला पाहिजे. एकदा फक्त आपण ती थोडीशी खालतीवरती अशी परतून घेतली आहे. परत जरा झाकून ठेवूया. मस्त वास येतोय त्याला. खूप छान झाली आपली भाजी. ऑलमोस्ट झाली आहे पण बटाटा शिजलाय का बघूया. अजून थोडासा बटाटा शिजायला पाहिजे. आपण ना किंचित अगदी किंचित त्याला मला पाणी घालायचं आहे. अक्षरशः लिटरली थेंबभर ह्याच्यापेक्षा जास्त गरज नाही आहे त्याला पाण्याची. मला मुळातच भाज्यांमध्ये असं खूप पाणी वगैरे घातलेलं आवडत नाही. वाफेवर शिजलेल्या भाज्या जास्त छान लागतात. आपली भरली वांगी तयार आहेत कारण आता बटाटा छान शिजलाय, वांग छान शिजलंय, कांदा तर खूप पटकनच शिजतो त्याच्यातला आणि हा असा अख्खा कांदा तुम्ही खाऊन बघा इतकी सुंदर त्याची चव लागते ना. चला आपली भाजी तयार आहे. आपली भाजी तयार आहे. आता आपण प्लेटिंग करूया. तयार आहे भरल्या वांग्याची भाजी तयार. मस्तपैकी ज्वारीच्या भाकरीबरोबर गरमागरम भाकरी, त्याच्यावर तूप आणि त्याबरोबर खा आमची मस्त भरल्या वांग्याची भाजी. ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांनाही सांगा आणि बेल आयकनवरती हिट करायला विसरू नका.